लेट्स सी गाइज, तुम्ही जसं गोवाघरवरून आले, आजगोली करून आले की नंतर पालशेज घाट करून आले, त्याच रोडने सीधा यायचं. हा एक्झिट भेटेल, इथून राईट मारायचा. हा राईट मारून आता आपण चाललो आहे वेलनेश्वर टेम्पलला. स्वयंभू आहे, वेलनेश्वर टेम्पलला चाललो आहे. न्यू प्लॅन बनवलाय, सगळं देवधर्म करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, तो मालवणवाल्या ब्लॉगवर देवधर्मवाले ब्लॉग चालू होणार आहेत. तो एकदा गावचा व्ह्यू बघून घ्या, किती मस्त व्ह्यू आहे, एकदम बघण्यासारखा व्ह्यू आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की काय बोलतात, एकदम शांत जागा, शांत. अरे एवढा आवाज बिवाज नाही, मी कालचा दिवस राहिलो, आज राहिलो, आज निघालो, एकदम शांत आहे. काल आम्ही इथं चायनीज बिल खाली, तुम्ही तर खाऊ शकता गणेश कृपाकडे, मस्त चायनीज आहे. एक नंबर, आम्ही नाही ना बोलेल, किती 7-8 जण होतो, म्हणजे फ्रेंड्स येत होतो ना, त्यामुळे 7-8 जण होतो, तर एक नंबर आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे काय निसर्ग आहे भाई, खरं तर आयुष्यामधले ना हेच पल असतात की आपल्याला जगायचे असतात. आणि यार पब्लिक रिएक्शन तर एवढं आहे ना, काय सांगू तुम्हाला, पण मी व्हिडिओमध्ये दाखवणार ना पब्लिक रिएक्शन. आणि ना एकदम शांत वाटतं, निसर्गरम्य अशा ठिकाणी फिरणं, कारण की जो ज्याला नेचर आवडतं ना, त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट, त्याला ना हे असते सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात. कारण की अनुभवच हा यशाची पहिली पायरी असं तुम्ही बोलू शकता, की अनुभवच ही यशाची पहिली पायरी आहे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव यायला पाहिजे, आयुष्याचा असो या जगण्याचा असो. किल्ले पुरंदर, इथं किल्ले पुरंदर बांधलेला, कोकणात देवधर्म खूप आहे, देवधर्म कोकणात खूप आहे. माझ्या मित्रांनी रेफर केलेलं, गेला गोवाघर साईडला तर वेलनेश्वर टेम्पलला जाऊनच आहे काय पण करून. तर वेलनेस टेम्पलला जाणार आहे. आजचा दिवस आपण रत्नागिरीमध्ये काढणार आहे. रत्नागिरीमध्ये बघूया आपण स्टेसाठी कुठे जागा भेटते का, जिथं भेटेल तिथं स्टे, जिथे नाही भेटणार तिथे पुढं काहीतरी बघू आपण. आपल्याला फक्त 4 दिवस फक्त राईड आणि एन्जॉय करायचं आहे, आणि मन हलकं करायचं आहे. कारण की काही गोष्टी असतात त्याच्यामुळे आपण हॉट होतो, आणि त्याच्यामुळे खूप त्रास होतो, आणि ज्या जवळच्या गोष्टी असतात ना, ते जास्त हॉट होतात. तर आपण असं मगाशी कदाचित आपण 6:30 वाजता मित्राचं घर सोडलं आणि पुढं आलो. तो गाइस तिथून पुढे आने के बाद ना यहाँ पे आपको 2 रोड मिलेगा. तो कहाँ पे, तो अपने को जाना है वेलनेश्वर. ये देखो वेलनेश्वर 4 किलोमीटर्स. तो अभी राइट मार के अपन वेलनेश्वर निकल रहे हैं. अभी सिर्फ 4 किलोमीटर बाकी है वेलनेस टेम्पल की इधर जाने के लिए. तो मतलब बहुत पहले एक बार गणपति पुले आया था बस उतना ही, उसके बाद अभी तक कौन से भी मंदिर गया नहीं. यहाँ पे लिखा है तौलसल जयगढ़ किला 20 किलोमीटर, गणपति पुले 39. तो इसके बाद अपन गणपति पुले जाने वाले. वेलनेश्वर अपने को यहाँ से राइट मारना है. वहाँ पे लिखा था राइट, जैसे भी कमानी आएगी वहाँ से राइट मार लो. राइट मार के अपने को सीधा सीधा गूगल मैप दिखा रहा है, वैसे देख सकते हो बहुत आगे जाना है. पैसा 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 पैसा. तो राइट मार के हम चलते बन रहे हैं अपने मंजिल की तरफ. डेस्टिनेशन तो अभी मंदिर है, पर डेस्टिनेशन 4 दिन के लिए कुछ भी नहीं है. जितना दिन कवर, जितना दिन, जितना प्लेस, जितना कुछ भी अपने को कवर हो रहा है, उतना सब कवर करने वाले. नाम तो है मालवन. मालवन तक पहुँचे तो ठीक है, मालवन तक नहीं गए तो कुछ नहीं. अपने को सिर्फ जितना अपने से कैपेबल है उतना सर्च करेंगे, घूमेंगे. देखो मेरे ब्लॉग में ना, आपको सच में बोलूँ, मेरे ब्लॉग में ना आपको एक्सप्लेनेशन नहीं मिलेगा ज़्यादा, क्योंकि मैं पहली बार निकल रहा हूँ, तो मेरे को ना कुछ इतना आइडिया नहीं कि अपन कौन से गांव में है, क्या कर रहे हो, कुछ नहीं.
मेरे को जैसे सामने से मिलेगा बताने के लिए मैं वही बताऊंगा। तो और अभी कैसा नया नया है, नया नया स्टार्ट किया ना, तो इतना कुछ आता नहीं है, तो उसके कारण ऊपर नीचे होता रहेगा, तो ज़रा सा एडजस्ट कर लो। देखो सीख रहा हो, जिस दिन परफेक्ट सीखूंगा ना उस दिन आपको एकदम परफेक्टली सब डिटेल्स मिलेंगे। अभी तो सीख रहा हूँ, तो हो सकता है कुछ भूल जाओ कुछ, तो गुस्सा मत मानो ठीक है। तो वहाँ से कम आने के, यहाँ से राइट मार के आएंगे, तो सीधा आने के बाद आपको लेफ्ट टर्न मारना है, तो यहाँ से लेफ्ट टर्न है। जैसे कि आप देख सकते हो बहुत बड़ा मंदिर है, ये तो कोई सामने वाला वेलनेश, और गाँव का नाम ही वेलनेश है, वेलनेश्वर। तो लेट्स सी, फटाफट फटाफट अंदर गाड़ी लगाने जगह देखते हैं अपनी। तो वेलनेस टेंपल देख सकते हो गाइस, वेलनेस टेंपल। तो अपन वेलनेस टेम्पल मध्ये एंटर होते, वेलनेस टेम्पलचा एंटर से किती मस्त वाटते, एकदम शांतता शांतता वाटते। कडक भाई, मन मंदिरात कधी पण यायचं, मंदिरामध्ये ज्योती ज्योतिस्तंभ आहे, ज्योतिस्तंभ हे नाही माहिती काय, हे जुनं मंदिर वाटतं, नवीन मंदिर आहे। लेट से आपण आतमध्ये जाऊया, वेट। पाच मंदिर आहेत, तर पहिल्या ह्याच्यामध्ये गणपती मंदिर आहे, नंतर विघ्नेश्वर मंदिर आहे, त्याच्यानंतर पुढे पण अजून आहे, तिथे आपण जाऊया ठीक आहे, गणपती मंदिरमध्ये जाऊया। आता गणपती मंदिरमध्ये आपण एंटर होतोय, मस्त गणपती मंदिरच्या पाया पडून होता आपण इथे या सिटीला। मस्त दिसत रे, देव महाविष्णू विष्णुदेवाची मूर्ती आहे, किती मस्त आहे। आणि ना मंदिरात आल्यानंतर एकदम शांत वाटत एकदम, पंचमुखी महादेवाचे पिंड। तर आपण मंदिरामध्ये फोन अलाउड नाही आहे, तर आपण आता इथूनच व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या, झूम मारून दाखवतो, किती मस्त आहे। आणि ना गाभाऱ्यात आल्यानंतर ना जो एक सुख भेटतो ना इथे, तो सुख भेटत नाही दुसरीकडे। तर लेट सी, चला आपल्याला आतमध्ये अलाउड नाही, फक्त पाया पडून आपण फटाफट बाहेर येऊ ठीक आहे, चला मग। आणि हा खूप जुना आहे, हा तर चेंजेस झालेले आहेत, हा खूप जुना आहे, परशुरामाचं मंदिर आहे, तर आपण आता एंटर होत आहे, खूप जुना आहे लाफल पेपर। परशुरामेश्वर आपण गाभाऱ्यात आल्यानंतर तुम्ही बघू शकता, खूप जुनं आहे, त्याला फक्त रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे फक्त, पण आतमधलं जर बघाल तर एक खूप जुनं आहे, स्वयंभू आहेत, कधी पण आहे ना कधी पण, पिंड आहे ना पिंड, पिंड्याच्या ही जी मधली पाणी जाण्याची वाट आहे ना, त्याला कधी वळण्याचं नसतं, कारण की ते देवाचं असतं, त्यामुळे ते वंडायचं नसतं। चला आपण पाया पडू आणि निघूया। तो फायनली गाईज, तुम्ही आता बघू शकता, बघितलंच असाल की
पूर्ण मी तुम्हाला वेलनेश्वर महादेवाचं टेम्पल आहे त्याच्यामध्ये पाच मंदिर आहेत, ते पाच मंदिराचं दर्शन करून दिलेलं आहे तुम्हाला. जरी तुम्हाला यायची इच्छा असेल तुम्ही तर येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता. गोवावरून खूप 10 ते 15 किलोमीटरच आहे. हे परशुरामाचं खूप जुनं मंदिर जसं सांगितल्याप्रमाणे. तर जसं की आता तुम्ही हा ब्लॉग बघितलेलाच आहे, तुम्हाला पूर्ण वेलनेस टेम्पलचं मी माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तर येऊ शकता. ठीक आहे, तर हा ब्लॉग आपण इथंच संपूया आणि नवीन ब्लॉगवर भेटू. पार्किंग इथे वेलनेसला पार्किंग पण चांगली आहे, फुल स्पेसवाल्या तुम्ही बघू शकता. स्टॉलचे दुकानं आहेत आणि हा मंदिर आहे. एकदा परत दाखवतो मंदिर बघा, ते मस्त मंदिर आहे आणि शांतता आहे सर्वात मेन, शांतता खूप आहे इथे.